स्टूडेंट्स, आज आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट पाहणार आहे. पण लास्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबसमध्ये फर्स्ट टू डेफिनेशन पाहिल्या, त्यामध्ये एक सिम्पल सिस्टीम म्हणजे काय आणि दुसरी डेफिनेशन पाहिली आपण कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय. ठीक आहे, तर आज त्याच्या पुढचा पार्ट पाहायचा आहे. तर बघा, तुम्हाला सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे ते स्क्रीनवरती बघूयात आपण. कंट्रोल सिस्टीम, ठीक आहे, फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा बेसिक्स ऑफ कंट्रोल सिस्टीम. त्यामध्ये आपण सिस्टीम कंट्रोल सिस्टीमची डेफिनेशन पाहिली. त्या पुढचा पॉइंट आहे तुमचा क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टीम. आता क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला काय दिलं नक्की, तर यामध्ये तुम्हाला ओपन लूप अँड क्लोज लूप सिस्टीम्स, ब्लॉक डायग्राम, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स अँड कम्पॅरिझन. ठीक आहे, म्हणजे ओपन लूप सिस्टीम, क्लोज लूप सिस्टीम. कंट्रोल सिस्टीमचं जे क्लासिफिकेशन आहे, त्या क्लासिफिकेशन वेगवेगळ्या बेसवरती करता येतं. ठीक आहे, त्यापैकी एक बेस म्हणजे आहे ओपन लूप कंट्रोल सिस्टीम अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, तर ओपन लूप कंट्रोल सिस्टीमची ब्लॉक डायग्राम, क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमची ब्लॉक डायग्राम, त्या दोघांमध्ये कम्पॅरिझन, त्याचे अडवांटेज डिसअडवांटेज या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत. तसंच पुढे काय पाहिजे या पॉईंट मध्ये आपल्याला, लिनियर अँड नॉन लिनियर सिस्टीम्स. त्यामध्ये नंतर मग अजून पुढे टाइम व्हॅरिंग अँड टाइम इनव्हॅरियंट सिस्टीम्स, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स अँड कम्पॅरिझन. आणि त्या पुढचा लास्ट याच्यामधला पॉईंट आहे बघा, सेकंड पॉईंट मधला सर्वो सिस्टीम. ठीक आहे, तर बघा सिलेबसमध्ये जसं दिलेलं आहे ते पूर्ण पॉईंट आपल्याला घ्यायचे, पण आपण थोडा सिक्वेन्स चेंज करणार आहे. ठीक आहे, सुरुवातीला ओपन लूप सिस्टीम, क्लोज लूप सिस्टीम हे घेणार नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन कुठल्या कुठल्या बेसवरती करता येतं, ठीक आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला मग लिनियर अँड नॉन लिनियर सिस्टीम, टाइम व्हॅरिंग अँड टाइम इनव्हॅरियंट सिस्टीम हे आपण सुरुवातीला पाहणार. कारण हे बेसिक आणि छोटे पॉइंट्स आहेत, हे तुम्हाला डीप मध्ये नाही आहेत. ठीक आहे, पण ओपन लूप सिस्टीम अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम हे तुम्हाला पूर्ण डीप मध्ये आहे. आणि याच्या पुढचा जो सिलेबस आहे कंट्रोल सिस्टीमचा, तो पूर्ण सिलेबस ओपन लूप सिस्टीम अँड क्लोज लूप सिस्टीम या बेसवरती चालणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण सुरुवातीला लिनियर सिस्टीम, नॉन लिनियर कंट्रोल सिस्टीम, त्यानंतर टाइम व्हॅरिंग, टाइम इनव्हॅरियंट कंट्रोल सिस्टीम्स म्हणजे काय ते बघूयात. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण ओपन लूप अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम हे बघूया, त्याच्या पुढे मग तेच पाहत जायचं आपल्याला. तर पहा, क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टीम स्क्रीनवरती आपण नोट्स बघूयात. क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टीम, तर कंट्रोल सिस्टीमचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन वेगवेगळ्या बेसवरती करता येतं. क्लासिफिकेशन म्हटल्यानंतर त्याला काहीतरी बेस असतो, कुठल्या तरी बेसवरती डिपेंडंट आपण क्लासिफिकेशन करत असतो. याच्या अगोदर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये जे सब्जेक्ट पाहिले असतील त्यामध्ये पण वेगवेगळ्या टाइप डिव्हाइसचे तुम्ही क्लासिफिकेशन पाहिलेले आहे. ठीक आहे, तसंच आता इथं कंट्रोल सिस्टीमचं क्लासिफिकेशन म्हणजे काय नक्की. ठीक आहे, तर फर्स्ट क्लासिफिकेशन त्याचं काय, नॅचरल कंट्रोल सिस्टीम्स. पहा, म्हणजे क्लासिफिकेशन काय होतं की नॅचरल कंट्रोल सिस्टीम अँड मॅन मेड कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, तर ती सिस्टीम कोण तयार केलेली आहे, ती नॅचरली आहे का मॅन मेड आहे, तर याचा बेस झाला की ती सिस्टीम कोण तयार केलेली आहे. ठीक आहे, मग नेचरने तयार केलेली आहे की ह्युमन बिंग म्हणजे आपण तयार केलेली आहे, तर या बेसवरती आपण सिस्टीमचे म्हणजे कंट्रोल सिस्टीमचे दोन पार्ट्स करू शकतो. ज्या सगळ्या सिस्टीम आहेत पूर्ण जगामध्ये, या दोन प्रकारे आपण विभागू शकतो. ठीक आहे, एक म्हणजे काय, तर नॅचरली असलेल्या सिस्टीम्स, आणि दुसरा म्हणजे मॅन मेड सिस्टीम्स, म्हणजेच काय, तर आपण तयार केलेल्या सिस्टीम्स. ठीक आहे, तर हा एक बेस झाला की हु इज मॅन्युफॅक्चरर, म्हणजे ती सिस्टीम कोण मॅन्युफॅक्चर केली, नेचरने केली आहे की ह्युमनने केली, या बेसवरती त्याचं क्लासिफिकेशन असं होईल, नॅचरल कंट्रोल सिस्टीम अँड मॅन मेड कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, तर बघा फर्स्ट क्लासिफिकेशन त्याचं होईल नॅचरल कंट्रोल सिस्टीम्स. तर नॅचरल कंट्रोल सिस्टीम्स म्हणजे काय, तर दीज आर बायोलॉजिकल सिस्टीम्स, म्हणजे नेचरने तयार केलेल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम्स म्हणजे नॅचरल कंट्रोल सिस्टीम्स. फॉर एक्झाम्पल, नॅचरल कंट्रोल सिस्टीमचे मग एक्झाम्पल्स काय देता येतील, आपण स्वतः एक त्याचं एक्झाम्पल आहे. तर पहा, ह्युमन बिंग, त्यानंतर अर्थ म्हणजे हे पृथ्वी आपली, त्यानंतर ट्री. ठीक आहे, जे काय नेचर पासून तुम्ही पाहता त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नॅचरल कंट्रोल सिस्टीम मध्ये येणार. ठीक आहे, लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पण एक सिस्टीम आहे. ठीक आहे, झाड एक सिस्टीम आहे, ही जी काही जमीन आहे ही पण एक सिस्टीम आहे, पृथ्वी ही एक सिस्टीम आहे. ठीक आहे, तर ह्या नॅचरल सिस्टीम्स झाल्या, ज्या की आपण नाही तयार केलेल्या, त्या नेचर पासून आलेल्या सिस्टीम्स आहेत. त्यापुढे मॅन मेड कंट्रोल सिस्टीम्स, तर मग मॅन मेड कंट्रोल सिस्टीम्स कुठल्या होणार,
दीज सिस्टीम्स आर डिझाईन्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड बाय ह्युमन बीइंग, म्हणजेच आपण तयार केलेल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. मग ते व्हेइकल असेल, तो आपला मोबाईल फोन असेल, ठीक आहे, लॅपटॉप असेल, माऊस असेल, कप असेल, आपण ज्या काय वस्तू युज करतो आपण तयार केलेल्या त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार. कशामध्ये? मॅन मेड कंट्रोल सिस्टीम मध्ये. ठीक, तर हा एक बेस बघितला आपण नॅचरली कुठल्या सिस्टीम्स आहेत, म्हणजे नेचरनं दिलेल्या, दुसऱ्या ह्युमन बिईंग न तयार केलेल्या सिस्टीम्स. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊयात आपण. जास्त हा हे काही तुम्हाला खूप डीप मध्ये नाहीये, तुम्हाला ओपन लूप सिस्टीम अँड क्लोज लूप सिस्टीम हे पुढे डीप मध्ये स्टडी करायचंय. त्याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार आहेत, तर त्याकडे जायचं आपल्याला. थोडं फास्ट जाऊया त्या ठिकाणी. पुढे पहा, कॉम्बिनेशनल कंट्रोल सिस्टीम्स. आता कॉम्बिनेशनल कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय? तर नेचरने तयार केलेली सिस्टीम, म्हणजेच नॅचरल कंट्रोल सिस्टीम अँड मॅनमेड कंट्रोल सिस्टीम, ह्या दोघांचं दोन्ही मिळून जर एखादी सिस्टीम तयार होत असेल तर त्याला म्हणतो आपण कॉम्बिनेशनल कंट्रोल सिस्टीम. ठीक, म्हणजे नॅचरली काय गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यासोबत मॅनमेड सिस्टीम जर असेल तर त्याला म्हणता येईल कुठली सिस्टीम? कॉम्बिनेशनल कंट्रोल सिस्टीम. फॉर एक्झाम्पल काय असेल, तर मी आता जे इथं काय करतोय, ही जी काय मी सिस्टीम इथं बनवली आहे, ज्या थ्रू मी हा व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करतोय, ठीक आहे, तर इथं काय काय आहे? मी नॅचरल कंट्रोल सिस्टीम आहे जे की नेचर पासून आलेले, ठीक आहे. त्यानंतर हा लॅपटॉप असेल, हा माऊस असेल, कीबोर्ड आहे, हे टेबल आहे, हा पुढे असला कॅमेरा आहे, ठीक आहे. तर हे कोण बनवलेलं आहे? हे ह्युमन न बनवलेल्या गोष्टी आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय? तर ही कॉम्बिनेशनल कंट्रोल सिस्टीम झाली. ही कसली सिस्टीम आहे? सध्याची व्हिडिओ लेक्चर करण्याची कॉम्बिनेशनल कंट्रोल सिस्टीम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नॅचरल सिस्टीम पण आहे आणि मॅनमेड सिस्टीम्स पण आहेत. ठीक आहे, तसंच तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिण्यासाठी बेस्ट एक्झाम्पल असेल पा, त्यासाठी ड्रायव्हर ड्रायव्हिंग व्हेइकल. ठीक आहे, एखादा ड्रायव्हर एक व्हेइकल ड्राईव्ह करतोय, चालवतोय, म्हणजेच ती झाली कॉम्बिनेशनल कंट्रोल सिस्टीम. तो जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर नॅचरल कंट्रोल सिस्टीम आहे, आणि ती जी व्हेइकल आहे ते व्हेइकल जे आहे ते मॅनमेड कंट्रोल सिस्टीम आहे. आता ते दोन्ही मिळून एक सिस्टीम तयार झालेली आहे की एक व्हेइकल चाललेली आहे, रन होते, पळते, आणि ड्रायव्हर त्याला कंट्रोल करतोय. ठीक आहे, म्हणजे ती जी काही सिस्टीम आहे त्याला काय म्हणता येईल आपल्याला? कॉम्बिनेशनल कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, त्यापुढे पहा, टाइम व्हॅरिंग अँड टाइम इनव्हॅरियंट कंट्रोल सिस्टीम. तर टाइम व्हॅरिंग कंट्रोल सिस्टीम कुठल्या आणि टाइम इनव्हॅरियंट कुठल्या? ठीक आहे, थोडस शब्दांवरती विचार करा. टाइम व्हॅरिंग सिस्टीम म्हणजे कुठल्या? अशा सिस्टीम्स की ज्या सिस्टीमच्या पॅरामीटर्स मध्ये, ज्या सिस्टीमच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, म्हणजेच पॅरामीटर्स मध्ये टायमिंग नुसार चेंजेस होतात, बदल होतात. ठीक आहे, त्याला कशा सिस्टीम्स म्हणता येईल? टाइम व्हॅरिंग सिस्टीम. टायमिंग नुसार ज्याच्यामध्ये बदल होतात, ठीक आहे, अशा सिस्टीम्स म्हणजे टाइम व्हॅरिंग सिस्टीम. आणि टाइम इनव्हॅरियंट सिस्टीम्स म्हणजे कुठल्या? की ज्याच्यामध्ये टायमिंग नुसार चेंजेस होत नाहीत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये टायमिंग नुसार चेंजेस होत नाहीत अशा सिस्टीम्स म्हणजे टाइम इनव्हॅरिंग सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काय देत आहेत आपण? ठीक आहे, आपण नॅचरल कंट्रोल सिस्टीम तर आहेतच, प्लस आपण या क्लासिफिकेशन मध्ये पण येतो टाइम व्हॅरिंग मध्ये. टायमिंग नुसार आपल्यामध्ये चेंजेस होत जातात, आपल्या दिसण्यामध्ये चेंजेस होतात, आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात चेंजेस होतात. ठीक आहे, तर अशी जी सिस्टीम आहे की ज्याच्यावरती टाइमचा इफेक्ट होतो, म्हणजे टायमिंग नुसार ज्याच्यामध्ये चेंजेस होतात, त्या सिस्टीम म्हणजे टाइम व्हॅरिंग सिस्टीम. ठीक आहे, आता एक्झाम साठी इथं एक्झाम्पल काय देता येईल? एक्झाम मध्ये लिहित असताना तुम्हाला काय लिहिता येईल पहा, मी इथं नोट्स मध्ये दिलेलं आहे. स्पेस व्हेइकल हुज मास डिक्रीजेस विथ टाइम एज इट लिव्ह अर्थ. पहा, स्पेस व्हेइकल. ठीक आहे, स्पेस व्हेइकल जे आहे ते जमिनीपासून वर आकाशामध्ये जात असताना त्याचं मास कमी होत जातं. ठीक आहे, त्याचं मास काय होतं? कमी होत जातं. ठीक आहे, तर मास कमी होत जातं म्हणजेच काय? तर त्याचं वेट डिपेंड असतं आपल्या त्याच्यावरती, गुरुत्वाकर्षण शक्तीवरती. ठीक आहे, जसजसं ते अर्थपासून लांब जाईल तस तसं त्याचं वजन जे आहे, मास जे आहे ते कमी होत जातं. ठीक, म्हणजे टायमिंग नुसार त्याच्यामध्ये चेंजेस होतात. ठीक आहे, म्हणून ते एक्झाम्पल मध्ये, हे बेस्ट एक्झाम्पल आहे, हे तुम्ही नोट्स याच्यामध्ये एक्झाम मध्ये लिहू शकता पेपरमध्ये. ठीक, तर टाइम व्हॅरिंग सिस्टीम मध्ये हे एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला. स्पेस व्हेइकल हुज मास डिक्रीजेस विथ टाइम एज इट लिव्ह अर्थ.
त्यापुढे पहा आता टाइम इनव्हेरियंट सिस्टीम, तर अशा सिस्टीम्स की ज्याच्यामध्ये टाइमिंग नुसार चेंजेस होत नाहीत. आता पाहिजे इथे एक मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, एक महत्वाचं सांगतो की या जमिनीवरती या अर्थवरती जिथं आपण आहेत ठीक आहे, या ठिकाणी टाइमिंग नुसार प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज होतो ठीक आहे. तर पण काही गोष्टींमध्ये खूप खूप स्लो चेंज होतो, खूप स्लो चेंज होतो ठीक आहे. मग अशा ज्या सिस्टीम आहेत की ज्याच्यामध्ये खूप स्लो म्हणजे जो चेंज आपण ज्याचा टायमिंग आपण मेजर करू शकत नाही, ऍज अ ह्युमन बिंग आपले काही लिमिटेशन आहेत, त्या लिमिटेशन नुसार आपण त्याचा टायमिंग मेजर करू शकत नाही, याच्यामध्ये चेंज किती वेळा होतो अशा काही गोष्टी आहेत ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता इथं असलेला हा माऊस असेल किंवा हा लॅपटॉप असेल ठीक आहे, त्याचं जे काय मॅन्युफॅक्चरिंग जे काय प्लास्टिक यूज केलेलं आहे, या प्लास्टिक मध्ये चेंजेस खूप स्लो होतात ठीक आहे. म्हणजे याला काय म्हणता येईल, टाइम इनव्हेरियंट सिस्टीम आहे. याच्यामध्ये लगेच आज मी हा माऊस घेऊन आलोय समजा मार्केटमधून आणि हा 10 वर्षांनी हा माऊस म्हातारा होतो असं काय होतं का, हा असाच दिसणार आहे, हा माऊस असाच दिसणार आहे ठीक आहे. यूज करून करून खराब होईल, पण जर तो असाच ठेवला तर हा असाच दिसणार आहे, याच्यामध्ये चेंजेस खूप फास्ट होत नाहीत. तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये चेंजेस खूप फास्ट होत नाहीत, खूप स्लो चेंजेस होतात ठीक आहे, 100, 200, 300 वर्ष लागतात ठीक आहे, अशा ज्या गोष्टी आहेत त्याला आपण टाइम इनव्हेरियंट मध्ये कन्सिडर करतो. बरं चला, हे झालं तुम्हाला नॉलेज साठी. पण बाय डेफिनेशन इथं काय, टाइम इनव्हेरियंट सिस्टीम म्हणजे काय, तर टायमिंग नुसार ज्याच्यामध्ये ज्याच्या पॅरामीटर्स मध्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये चेंजेस होत नाहीत अशा सिस्टीम म्हणजे टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. एक्झाम मध्ये लिहिण्यासाठी याचं बेस्ट एक्झाम्पल देता येईल पहा, इलेक्ट्रिकल नेटवर्क कन्सिस्टिंग एलिमेंट्स ऍज रेजिस्टर्स इंडक्टर्स अँड कॅपॅसिटर्स ठीक आहे. रेजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर हे पॅसिव्ह कॉम्पोनंट्स आहेत. हे कसे कॉम्पोनंट्स आहेत, पॅसिव्ह कॉम्पोनंट्स आहेत. समजा 10 ओहमचा आपण रेजिस्टन्स आणला तर तो आज 10 ओहमचा आहे, उद्या पण 10 ओहमचा आहे, परवाच्या दिवशी पण 10 ओहमचा आहे, 10 वर्षानंतर पण तो 10 ओहमचाच आहे ठीक आहे. तर असे जे आहेत ते म्हणजे टाइम इनव्हेरियंट सिस्टीम्स आहेत ठीक आहे. तर एक्झाम्पल मध्ये मग तुम्हाला काय द्यायचं आहे, रेजिस्टर्स इंडक्टर्स कॅपॅसिटर्स ठीक आहे. तर हे झालं टाइम इनव्हेरियंट सिस्टीमचं एक्झाम्पल. आता आपला सिलेबसचा पॉइंट घेऊ पहा, लिनियर अँड नॉन लिनियर कंट्रोल सिस्टीम्स ठीक आहे. पहा इथं नोट्स मध्ये मी प्रत्येक ठिकाणी कंट्रोल सिस्टीम असं लिहिलेलं नाहीये, तर सिस्टीम असं लिहिलेलं आहे. लिनियर अँड नॉन लिनियर सिस्टीम्स. आता लिनियर अँड नॉन लिनियर सिस्टीम्स म्हणजे कशा सिस्टीम्स ठीक आहे. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, खूप नीट समजून घ्या, मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिले आपण डेफिनेशन बघूयात, त्यानंतर मग समजून घेऊयात. पा, ए कंट्रोल सेड टू बी लिनियर ऑर ए कंट्रोल सिस्टीम सेड टू बी लिनियर इफ सुपरपोजिशन प्रिन्सिपल इज अप्लाइड टू इट. पहा, सिंपल डेफिनेशन आहे, एका सेंटेन्स मध्ये समजते काय, ए कंट्रोल सिस्टीम सेड टू बी लिनियर इफ सुपरपोजिशन प्रिन्सिपल इज अप्लाइड टू इट. म्हणजे अशी कंट्रोल सिस्टीम की ज्याला आपण सुपरपोजिशन थेरम अप्लाय करू शकतो, अशी कंट्रोल सिस्टीम की ज्याला आपण सुपरपोजिशन थेरम अप्लाय करू शकतो ठीक आहे, अशा सिस्टीम्सला आपण म्हणतो लिनियर कंट्रोल सिस्टीम ठीक आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सुपरपोजिशन थेरम अप्लाय करू शकतो अशा सिस्टीमला, त्या सिस्टीमला म्हणायचं लिनियर कंट्रोल सिस्टीम. म्हणजे मग सुपरपोजिशन थेरम अप्लाय कसं करायचं. आता याच्या अगोदर तर आपण अशा सिस्टीम्स बघितल्या की जसं मी एक सिस्टीम आहे ठीक आहे, हा लॅपटॉप एक सिस्टीम आहे, पुढचा कॅमेरा एक सिस्टीम आहे ठीक आहे, तुम्ही एक सिस्टीम आहात, हा टेबल एक सिस्टीम आहे ठीक आहे. मग या सिस्टीमला सुपरपोजिशन थेरम अप्लाय कसा करायचा, बरोबर आहे ना. इथं काय सांगतं, बाय डेफिनेशन लिनियर कंट्रोल सिस्टीम आर दोज हू ओबे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन थेरम ठीक आहे. म्हणजेच काय, तर अशा सिस्टीम्स की ज्याला आपण सुपरपोजिशन थेरम अप्लाय करू शकतो ठीक आहे, अशा सिस्टीम्स म्हणजे लिनियर कंट्रोल सिस्टीम्स.
मग ह्या ज्या मी आता एक्झाम्पल सांगितलं ह्याला सुपरपोजिशन थेरम कसा अप्लाय करायचा. आता तुम्हाला आठवत असेल सुपरपोजिशन थेरम तुम्ही इलेक्ट्रिकल या सब्जेक्ट मध्ये पाहिलेला आहे. ठीक आहे. हा आता थोडं तुम्हाला टेन्शन आलं बरोबर आहे. आता म्हणा तुम्ही सर इलेक्ट्रिकल या सब्जेक्टला गेलात आणि त्यामध्ये पण कुठं तर सुपरपोजिशन थेरमला. आता ते तेव्हा नीट समजलं नव्हतं. आता याच्यात कसं वापरायचं याच्यात कसं समजणार. वा काही टेन्शन घेऊ नका. सुपरपोजिशन थेरम जो तुम्हाला तिथं समजायला पाहिजे होता तो नीट समजला नसेल मी इथं समजावून सांगतो विदाउट पेन अँड पेपर. ठीक आहे. तुम्हाला सुपरपोजिशन थेरम काय ते सांगतो मग तो तुम्ही तिथल्या एक्झाम्पल सोबत रिलेट करून बघा. ठीक आहे. सुपरपोजिशन थेरम म्हणजे काय नक्की सुपरपोजिशन थेरम काय आहे. सुपरपोजिशन थेरम अप्लाय करायचं एखाद्या गोष्टीला म्हणजे काय करायचं तर तिथं आपण काय करत होतो की एखाद्या सर्किटमध्ये एक 10 व्होल्टची बॅटरी आहे एक 5 व्होल्टची बॅटरी आहे मग एका वेळेस आपण एक बॅटरी अप्लाय करायचो आणि त्याच्यानंतर मग त्याचं आउटपुट फाइंड करायचो. ठीक आहे. म्हणजे करंट्स वगैरे फाइंड करायचो सगळे त्याला I1-I2- असे नावं द्यायचो. त्यानंतर मग दुसरी बॅटरी अप्लाय करायचो पहिली डिस्कनेक्ट करायचो. ठीक आहे. परत मग करंट्स फाइंड करायचो I1-I2-. ठीक आहे. त्यानंतर मग त्याचं रिझल्टंट फाइंड करायचो आपण I1=I1+I1. ठीक आहे. किंवा मग I2=I2-I2". म्हणजे प्लस मायनस हे डिपेंड असायचं त्याचं डायरेक्शनवरती. तर असं आपण रिझल्टंट फाइंड करायचो बरोबर आहे. ठीक. तर पहा आता नीट समजून घ्या की सुपरपोजिशन म्हणजे काय. तर एखाद्या सिस्टीमला एका वेळेस एकच इनपुट अप्लाय करायचं त्याचा रिझल्ट फाइंड करायचं. त्यानंतर त्याच सिस्टीमला परत नंतर दुसरं इनपुट अप्लाय करायचं त्याचा रिझल्ट फाइंड करायचा. त्या दोन्ही रिझल्टचं अल्जेब्रिक सम करायचं डायरेक्शननुसार त्या दोन्ही रिझल्टचं सम करायचं. ठीक आहे. आणि जो रिझल्ट फायनल येईल तो म्हणजे झाला फायनल रिझल्ट. म्हणजेच काय तर तो असं इंडिकेट करतो की एका वेळेस एक इनपुट अप्लाय केलं दुसऱ्या वेळेस दुसरं इनपुट अप्लाय केलं दोन रिझल्ट फाइंड केले आणि त्याचा अल्जेब्रिक सम केल्यानंतर जे आलेलं आउटपुट आहे ते आउटपुट असं असलं पाहिजे की त्या सिस्टीमला एकाच वेळेस ते दोन्ही इनपुट्स अप्लाय केले ॲट द सेम टाइम सायमल्टेनियसली ते दोन्ही इनपुट्स अप्लाय केले तर जो रिझल्ट मिळेल सेम तोच रिझल्ट जर वेगवेगळ्या टायमिंगला इनपुट अप्लाय करून मिळत असेल वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळे इनपुट अप्लाय करून जो रिझल्ट येतोय सेम तोच रिझल्ट जर सायमल्टेनियसली एकाच वेळेस इनपुट अप्लाय करून जर मिळत असेल दोन्ही रिझल्ट सेम असतील. पहा दोन्ही कुठले रिझल्ट नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. समजा ही एक सिस्टीम आहे या सिस्टीमला मी एक इनपुट अप्लाय केलं रिझल्ट फाइंड केला दुसरं इनपुट अप्लाय केलं थोड्या वेळानंतर रिझल्ट फाइंड केला हे दोन्ही रिझल्टचं अल्जेब्रिक सम केलं आउटपुट भेटलं याला आपण म्हणूयात आउटपुट डॅश. ठीक आहे. आता या सिस्टीमला दोन्ही ते जे दोन्ही इनपुट्स होते ते दोन्ही एकाच वेळेस अप्लाय केले ठीक आहे. आउटपुट फाइंड केलं याला म्हणू आपण आउटपुट डबल डॅश असं म्हणूयात. आता पहिलं आउटपुट म्हणजे आउटपुट डॅश आणि दुसरं आउटपुट डबल डॅश हे दोन्ही जर सेम असतील तर म्हणायचं ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम लिनियर आहे म्हणजे याला आपण सुपरपोजिशन अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आता नॉन लिनियर म्हणजे काय जर ते दोन आउटपुट्स डिफरंट येत असतील वेगवेगळे येत असतील तर त्याला म्हणायचं की या सिस्टीमला आपण सुपरपोजिशन अप्लाय करू शकत नाही म्हणजे ही नॉन लिनियर आहे हे लिनियर नाही. ठीक आहे. पहा सिंपल आहे. मी एक तुम्हाला जनरल एक्झाम्पल देतो जनरल एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया की लिनियर आणि नॉन लिनियर म्हणजे काय. ठीक आहे. पहा खूप जणाला हे समजत नाही सुपरपोजिशन थेरम पाठ करून लिहिण्यासाठी काय वेळ नाही लागणार. तुम्ही याची डेफिनेशन पाठ करू शकताय लिनियर सिस्टीम म्हणजे कुठली सिस्टीम ए कंट्रोल सिस्टीम सेट टू बी लिनियर इफ सुपरपोजिशन थेरम इज अप्लाइड टू इट. ज्या सिस्टीमला सुपरपोजिशन अप्लाय होतो त्याला लिनियर म्हणून झाली डेफिनेशन. ठीक आहे. पण नक्की काय ते मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना हे ऐकायचं नाही त्यांनी हे स्किप केलं तरी चालेल त्यांनी हे सोडून दिलं तरी चालेल एक्झामसाठी इम्पॉर्टंट नाही. क्लिअर सांगतो एक्झामसाठी इम्पॉर्टंट नाही
ठीक आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला विचारली तर 2 मार्काला डेफिनेशन विचारतील, तुम्ही जस्ट पाठ करून लिहू शकता. ठीक आहे, पण ज्यांना समजून घ्यायचंय नीट त्यांनी ऐका. ठीक आहे, तर पहा मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, क्लिअर समजून जाईल की लिनियर सिस्टीम म्हणजे काय आणि नॉन लिनियर सिस्टीम म्हणजे काय. पाहिजे मी जनरल एक्झाम्पल देतो आपल्या डे टू डे लाईफ मधलं. ठीक आहे, आणि थोडस आपण त्याला जोकच्या फॉर्म मध्ये घेऊयात. ठीक आहे, तर ते तुम्हाला समजायला जरा इंटरेस्टिंग वाटेल, सोपं जाईल. पण कन्सिडर करा की आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत कोणतरी. ठीक आहे, आणि त्या पाहुण्यांना आपण विचारलं की काय तुम्ही चहा घेणार का असं आपण विचारलं. ठीक आहे, ते म्हणजे ठीक आहे घेणार चहा. ठीक, आता तुम्ही इंजिनियर आहेत, तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे समजा, आणि तुमच्या डोक्यामध्ये इंजिनिअरिंग खूप बसलेलं आहे. ठीक, आता तुम्ही विचार केला की चहा बनवून द्यायचा आहे. ठीक, तर आता तुम्ही एक काम केलं, चहासाठी काय काय लागतं, सगळ्यात पहिले चहापत्ती, त्यानंतर दूध, त्यानंतर साखर आणि थोडं पाणी. ठीक आहे, आणि ते मग गॅस चालू करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या आहेत समजा. ठीक आहे, आपण मेन कंटेंट विचार करूयात. चहापत्ती लागेल, दूध लागेल, त्यानंतर काय लागणार आहे, साखर लागणार आहे आणि पाणी लागणार आहे, 4 गोष्टी लागणार आहेत. ठीक आहे, आता तुम्ही सुपरपोजिशन थेरमचा यूज करून चहा बनवायचा विचार केला. ठीक आहे, मग तुम्ही काय केलं पहा, आता तुम्ही काय केलं. ठीक आहे, तुम्ही एक काम केलं, कप घेतला. ठीक आहे, कपामध्ये तुम्ही पाणी गरम करून ओतलं. ठीक आहे, पाणी गरम केलं, ओतलं, पहिलं इनपुट दिलं आपण चहासाठीचं काय, पाणी. त्यानंतर तुम्ही दूध घेतलं, दूध ओतलं. ठीक आहे, त्यानंतर चहापत्ती घेतली डायरेक्ट, काय घेतली डायरेक्ट, तुम्ही आता चहापत्ती घेतली ती टाकली. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, साखर घेतली चमच्यावर ती टाकली, ते फिरवलं. ठीक, हा झाला चहा. ठीक, हा एक कप ठेवला तुम्ही बाजूला. त्यानंतर तुम्ही ॲज युजुअल जे आपली प्रोसिजर असते तसा चहा बनवला. काय केलं, तुम्ही चहाचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, उकळण्यासाठी ठेवलं, त्या उकळत्या पाण्यामध्ये मग तुम्ही चहापत्ती टाकली, दूध टाकलं आणि साखर टाकली. तिन्ही गोष्टी एकदाच टाकल्या. काय काय टाकलं, चहापत्ती, दूध आणि साखर, 3 इनपुट तुम्ही सायमल्टेनियसली दिले. ठीक आहे, चहा तयार झाला, गाळून घेतला. ठीक, पहिला कप आहे जो की सुपरपोजिशन थेरमचा यूज करून चहा केलेला आहे. दुसरा आहे जो की विदाउट सुपरपोजिशन थेरमचा यूज करून चहा केलेला आहे. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा, हा जो पहिला कप आहे त्याला आपण म्हणूयात सुपरपोजिशन चहा. ठीक आहे, आणि हा दुसरा जो कप आहे त्याला म्हणू आपण एक सिंपल चहा. ठीक आहे, कुठला चहा चांगला झाला असेल, कुठल्या याला चहा म्हणता येईल, तुम्ही ते दोन्ही चहा नेऊन दिले पाहुण्याकडे. पहिले हा पहिला दिला. ठीक आहे, हे आमच्या इंजिनियरने बनवलेला चहा युजिंग सुपरपोजिशन थेरम. ठीक आहे, पिला, ते लगेच बाजूला ठेवतील. दुसरा दिला. ठीक आहे, तो पिला. ठीक, ते पितील पूर्ण. आता पहा की चहा ही जी सिस्टीम आहे, चहा तयार करणे ही जी सिस्टीम आहे, ती मग लिनियर आहे की नॉन लिनियर आहे. लिनियर आहे की नॉन लिनियर आहे, चहा तयार करणे हे लिनियर आहे की नॉन लिनियर. पण लिनियर जर म्हणलं तर वेगवेगळे इनपुट्स वेगवेगळ्या टायमिंगला दिले, वेगवेगळे इनपुट्स स्टेप बाय स्टेप दिले, चहा तयार झाला. दुसरं, इनपुट्स एकाच वेळेस दिले, चहा तयार झाला. ठीक आहे, दोन्ही चहामध्ये फरक असणार आहे, दोन्ही चहामध्ये फरक असणार आहे. म्हणजे चहा तयार करणे ही जी गोष्ट आहे ही नॉन लिनियर आहे. काय आहे, नॉन लिनियर आहे. ठीक आहे, कारण तो चहा बनणार नाही. पहिल्या सिस्टीमनं जो केला ना आपण, पहिले पाणी, त्याच्यानंतर मग तसेच चहापत्ती, त्यानंतर तसंच कच्चं दूध, त्यामध्ये तसेच साखर. ठीक आहे, न विरघळलेली आणि दिला चहा, त्याला चहा म्हणता येईल का? ठीक, तर अशा पद्धतीनं चहा बरोबर होत नाही. ठीक, म्हणजे चहा तयार करायचा असेल तर तुम्हाला नॉन लिनियर वेनं जावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच काय, चहा तयार करणे ही जी सिस्टीम आहे ती नॉन लिनियर सिस्टीम आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सायमल्टेनियसली इनपुट दिले तरच रिक्वायर्ड रिझल्ट मिळतो. सायमल्टेनियसली जर इनपुट दिले तरच रिक्वायर्ड रिझल्ट मिळणार. वेगवेगळ्या टायमिंगला स्टेप बाय स्टेप जर इनपुट दिले तर रिक्वायर्ड रिझल्ट, ठीक आहे, डिझायर्ड रिझल्ट मिळणार नाही. ठीक आहे, म्हणजे चहा ही जी गोष्ट आहे किंवा चहा ही जी सिस्टीम आहे ही नॉन लिनियर आहे, लिनियर नाही. ज्यांना वाटत असेल की चहा ही लिनियर सिस्टीम आहे त्यांनी लिनियर पद्धतीनं चहा करून प्या,
म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ती लिनियर आहे का नॉन लिनियर आहे. ठीक आहे, काय करा तुम्ही, पहिले दूध प्या थोडं, ठीक आहे, त्यानंतर पाणी प्या, त्यानंतर चहापत्ते खा आणि त्यानंतर साखर खा. ठीक आहे, हे झालं सुपरपोजिशन. एका वेळेस एक इनपुट अप्लाय केलं, पोटामध्ये चहा तयार होईल. बरोबर आहे, समजलं हे? बरं, चला अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल लिनियर नॉन लिनियर. परत एकदा व्हिडिओ तुम्ही रिपीट बघा, मी काय काय बोललोय. एकाच वेळेस ऐकल्यानंतर लक्षात येत नसतं. ठीक आहे, ज्यांना समजून घ्यायचं त्यांनी बघा, ज्यांना समजून घ्यायचं नाही त्यांनी स्किप करा सरळ हे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. तर ज्यांना समजलं नसेल लिनियर नॉन लिनियर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती हे करा, मेसेज करा. ठीक आहे, मी दुसरे एक्झाम्पल, दुसरे भरपूरसे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला याच्यामध्ये देता येईल. कुठल्याही सिस्टीमला आपण सुपरपोजिशन अप्लाय करून बघू शकतो लिनियर आहे की नॉन लिनियर आहे. या टेबलला अप्लाय करून बघू शकतो, लॅपटॉपला अप्लाय करू शकतो, आपल्याला स्वतःला अप्लाय करून बघू शकतो. ठीक आहे, तर ते कशा अप्लाय करायचे मी सांगेन. ठीक आहे, आणि तुम्हाला लक्षात येईल की ते लिनियर आहे की नॉन लिनियर आहे. ज्यांना विचारायचं त्यांना व्हॉट्सअपवरती विचारा किंवा या व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये लिहा, मी त्यांना त्याचा आन्सर करेन. चला आता सिलेबसकडे येऊयात आपण. पुढचा पॉईंट बघूयात, कंटिन्युअस टाइम अँड डिस्क्रीट टाइम कंट्रोल सिस्टीम. चला, कंटिन्युअस टाइम अँड डिस्क्रीट टाइम कंट्रोल सिस्टीम. तर बघा, आता कंटिन्युअस टाइम अँड डिस्क्रीट टाइम म्हणजे काय? तर कंटिन्युअस टाइमची डेफिनेशन बघूयात. इन ए कंटिन्युअस टाइम कंट्रोल सिस्टीम ऑल सिस्टीम व्हेरिएबल्स आर दी फंक्शन ऑफ कंटिन्युअस टाइम व्हेरिएबल टी. पहा, मी एक्सप्लेन करणार आहे. पुढचे पहा, इन डिस्क्रीट टाइम सिस्टीम वन ऑर मोर सिस्टीम व्हेरिएबल्स आर नोन ऍट ओनली सर्टन डिस्क्रीट इंटरवल ऑफ टाइम. तर पहा की कंटिन्युअस टाइम अँड डिस्क्रीट टाइम कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय? तर कंटिन्युअस टाइम कंट्रोल सिस्टीम मध्ये त्या सिस्टीमचे जे काही व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे त्या सिस्टीम मध्ये असलेले पार्ट्स, समजा त्या सिस्टीम मध्ये असलेले पार्ट्स, ठीक, हे सगळे टाइम फंक्शन वरती चालतात. सगळे कशावरती चालतात? टाइम फंक्शन वरती, म्हणजे त्यांचा रेफरन्स असतो टाइम. आता रेफरन्स टाइम असणं म्हणजे काय? तर टाइम टी इज इक्वल टू झिरो असताना ते हे त्याचं फंक्शन हे असतं, टाइम टी इज इक्वल टू वन मिनिट असताना हे असतं, टू मिनिट असताना हे असतं, म्हणजे टायमिंग नुसार त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये चेंजेस होत जातात. ठीक आहे, असे जे सिस्टीम्स असतात त्यांना म्हणायचं कंटिन्युअस टाइम. ठीक आहे, म्हणजे टायमिंग नुसार ते आउटपुट वेगवेगळं देतात. आता डिस्क्रीट टाइम म्हणजे काय? तर पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी बरोबर एक मिनिटासाठी याचं फंक्शन हे असतं, पुढच्या एका मिनिटासाठी ह्याचं फंक्शन हे असतं, म्हणजे करेक्ट टायमिंग नुसार एखाद्या टाइम स्लॉट साठी त्याचं फंक्शन चेंज होत नाही, कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे, तर डिस्क्रीट टाइम म्हणजे काय? तर एका टाइम पिरियड साठी त्याचं फंक्शन किंवा त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचं आउटपुट चेंज होत नाही, ते कॉन्स्टंट राहतं. अशा ज्या सिस्टीम्स असतात त्यांना डिस्क्रीट म्हणायचं. आणि ज्या सिस्टीम्समध्ये टाइममध्ये थोडाही फरक झाला की लगेच त्याच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये, पॅरामीटरमध्ये किंवा त्याच्या आउटपुटमध्ये चेंज होतो, ठीक आहे, अशा ज्या सिस्टीम्स असतात त्यांना कंटिन्युअस टाइम म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी हे सांगता येईल, अल्टरनेटिंग करंट म्हणजे ए सी सिग्नल. ठीक आहे, काय म्हणता येईल? ए सी सिग्नल, अल्टरनेटिंग करंट, ज्याच्यामध्ये कंटिन्युअस चेंजेस होत जातात टाइमिंगनुसार. टाइम चेंज झाला की लगेच त्याच्यामध्ये चेंज होतो. ठीक आहे, त्यानंतर दुसरं एक्झाम्पल देता येईल डिस्क्रीटसाठी, डी सी करंट म्हणजे डायरेक्ट करंट. ठीक आहे, समजा 1 एम्पियर डी सी असं जर म्हटलं तर काय होईल? तर तो कंटिन्युअस, कंटिन्युअस इन्फानाईट टायमिंगसाठी त्याची व्हॅल्यू राहणार आहे 1 एम्पियरच. ठीक आहे, किंवा डिजिटल सिग्नल. ठीक आहे, डिजिटल सिग्नल ज्याच्यामध्ये लॉजिक 1 लॉजिक 0 आहे, एका पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी या सिस्टीमचं आउटपुट लॉजिक 1 असतं, एका दुसऱ्या पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी या सिस्टीमचं आउटपुट लॉजिक 0 असतं. ठीक आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी त्याचं जे आउटपुट आहे ते कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, तर याला म्हणायचं डिस्क्रीट टाइम कंट्रोल सिस्टीम. म्हणजे एक्झाम्पल्स काय झाले? कंटिन्युअस टाइमसाठीचं एक्झाम्पल काय झालं? ए सी, आणि डिस्क्रीट टाइमसाठीचं डिजिटल सिग्नल किंवा डी सी. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. पुढे आहे ओपन लूप अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम.
ठीक आहे, हा तुमचा सिलेबस मधला एकदम महत्त्वाचा पॉइंट आहे, ओपन लूप अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. इथून पुढचा सिलेबस याच्याशी रिलेटेडच आहे, याच्याशी रिलेटेड आपल्याला ब्लॉक डायग्राम सॉल्व्ह करायच्यात, त्यानंतर याचं टाइम रिस्पॉन्स अनालिसिस पाहायचं आहे आपल्याला, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अनालिसिस पण पाहायचं आहे आपल्याला, याच्यावरती खूपसे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, याची स्टॅबिलिटी पाहिजे आहे सिस्टीमची. तर हे जे क्लासिफिकेशन आहे ओपन लूप अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम, हे आपण पुढच्या स्टडीसाठी वापरणार आहे. ठीक आहे, अपेक्षा करतो की आत्तापर्यंत मी ज्या सिस्टीमचे क्लासिफिकेशन सांगितले तुम्हाला ते सगळे तुम्हाला लक्षात आले असतील. परत एकदा व्हिडिओ पहा, ठीक आहे, आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. सिलेबससाठी इम्पॉर्टंट आहे त्यातलं लिनियर अँड नॉन लिनियर कंट्रोल सिस्टीम, आणि दुसरं आहे कंटिन्युअस टाईम अँड डिस्क्रीट टाईम कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, पण बाकीचेही क्लासिफिकेशन्स तुम्हाला माहीत असले पाहिजेत. पुढच्या ज्या तुम्ही एक्झाम्स देताल, हा सिलेबस सोडून नंतर पास आउट झाल्यानंतर ज्या एक्झाम्स देताल, ठीक आहे, त्याच्यामध्ये एखाद्या रस्त्यावरती क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, त्यामुळे ते कमीत कमी ऐका तरी. सिलेबसमधला जर पॉईंट म्हणलं तर आज आपले दोन कव्हर झाले, दोन डेफिनेशन्स कव्हर झाल्या किंवा दोन क्लासिफिकेशन्स, ते म्हणजे डिस्क्रीट अँड कंटिन्युअस, आणि दुसरं म्हणजे लिनियर अँड नॉन लिनियर सिस्टीम म्हणजे काय. ठीक आहे, तर ज्यांना समजलं नसेल त्यांनी मला मेसेज करा, ठीक आहे, आणि किंवा कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल, मी अजून त्याला डीपमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. तर चला मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ओपन लूप क्लोज लूप सिस्टीम याचं कम्पॅरिझन, ॲडव्हान्टेज डिसअडव्हान्टेज, ब्लॉक डायग्राम्स या गोष्टी पाहायच्यात. ठीक, तर चला मग भेटूयात आता पुढच्या लेक्चरमध्ये.